नायगाव तालुक्यात भोपाळ टाकळी शेळगाव गौरी धुप्पा येथे भूकंपाचा सौम्य धक्का झाल्याची लोकचर्चा। जनतेनी घाबरू नये, कुटुंबासह सुरक्षित ठिकाणी थांबा। मंजुषा भगत, तालुका दंडाधिकारी नायगाव। नायगाव तालुक्यातील भोपाळ टाकळी शेळगाव गौरी धुप्पा आदी गावात दिनांक 2/10/2023 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी सकाळी 12:11 ठिकठिकाणी भूगर्भपातातून गुढ आभास तर काही ठिकाणी भूकंप झाल्याची लोकचर्चा होत होती। लगेचच स्थानिक नागरिकांनी तलाठी ग्रामसेवक यांना कळवले व नायगाव तालुका दंडाधिकारी मंजुषा भगत यांनी गावांना भेटी दिल्या, परंतु भूगर्भ तपासणीत कोणतीच भूकंप झाल्याची नोंद नाही। नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे भूगर्भ विशेष तज्ञ टीम तपासणी करणार आहेत। तसेच खिल्लारीत झालेला भूकंप याच महिन्यात झालेला होता, तरी नागरिकांनी घाबरून न जाता सावधगिरी बाळगली पाहिजे। भूकंप होत असल्याचं निदर्शनास आले किंवा जाणवल्यास आपण आपल्या मुलाबाळांसह घर, इमारत, खोली अशा ठिकाणी थांबू नका। वेळेतच तलाठी ग्रामसेवक यांना तात्काळ माहिती द्या। अफवा पसरवू नका, एकमेकांना सहकार्य करा, असं आवाहन नायगाव तालुका दंडाधिकारी मंजुषा भगत यांनी केलंय। हनुमंत चंदनकर, नांदेड। सकाळी गांधी जयंती साजरी करण्याच्या वेळेला 11:00-11:05 नायगाव तालुक्यातील 4 गावांना, टाकळी बुद्रुक, शेळगाव गौरी धुप्पा आणि गोपाळा या 4 गावांना एकामागे एक 5-5 मिनिटाच्या अंतराने 2 सौम्य धक्के आणि भूगर्भातून बुडावत असे घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। त्यानंतर आम्ही आमचे जे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख आहेत त्यांना या घटनेची माहिती दिली। तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री किशोर कोळे यांना या घटनेची माहिती दिली आणि निवासी उपजिल्हाधिकारी श्री महेश वडतकर साहेब यांनाही सुद्धा घटनेची माहिती दिली। त्यानंतर त्यांनी हवामान खात्याला याबद्दल विचारणा केली। त्यांनी हवामान खात्याच्या जे काही त्यांचे मेजरमेंट्स असतात त्याच्यावर नायगाव तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या भूकंपाची नोंद नाही असं सांगितलं। तरी पण या घटनेनंतर नागरिकांमध्ये खूप दहशतीचं वातावरण होतं आणि साहजिक आहे, एखादी घटना घडल्यानंतर नागरिकांना काय करावं किंवा काय करू नये हे कळत नाही। त्याच्यामुळे सगळे नागरिक भयभीत होते। त्यानंतर मी चारही गावांना भेट दिली, या तीन गावांना भेट दिली। भोपाळला मी गेले नाही विसर्जनामुळे, तीन गावांना मी भेट दिली आणि तिथल्या लोकांना भूकंप झाल्यानंतर काय करावे किंवा काय करू नये, म्हणजे कुठल्या गोष्टींचा उपाययोजना आपण राबवायला पाहिजे, त्यांना कुठल्या गोष्टी चुकीच्या आहेत, जसं की त्याच्या लोकांना हात लावू नये, कुठल्याही अवजड वस्तूच्या बाजूला उभं राहू नये, या सगळ्या गोष्टींचं सविस्तर मार्गदर्शन केलं। आणि आज SRTMU स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे एक विजय कुमार म्हणून जे भूगर्भशास्त्राचे प्रमुख आहेत त्यांना आज तिथं आपण पाठवणार आहोत आणि त्यांनी तिथं सविस्तर अभ्यास करून आपलं त्यांचं काय रिपोर्ट आहे ते लवकर सादर करतो। नागरिकांना या माध्यमातून काय आवाहन करशाल किंवा काय सांगाल? नागरिकांना असं आवाहन करते की मी या ज्या हा जो महिना आहे याच्यामध्ये भूगर्भामध्ये वेगळ्या वेगळ्या स्वरूपाच्या अडचणी म्हणजे हालचाली घडत असतात। किल्लारीच्या भूकंपाचा जो कालावधी होता तो हाच कालावधी किल्ल्याचा भूकंप झाला होता। त्या अनुषंगाने मी सांगू इच्छिते की अशी जर लहानसार कुठली घटना घडलेली असेल तर सर्वात प्रथम आपले गावातील ग्रामसेवक आणि तलाठी यांना संपर्क करावा आणि त्यांना घटनेची माहिती द्यावी। त्यानंतर आपण आणि आपला परिवार सुरक्षितपणे घराच्या बाहेर पडावा आणि जर समजा आपल्याला बाहेर पडता आलं नाही तर कमीत कमी आपण आपल्याकडे जे लेंटर वगैरे असतात त्याच्याकडे थांबावं, कॉटच्याकडे थांबावं किंवा आपण सुरक्षित स्थळी जिथे कुठेही आपल्या हस्तांना कुठल्याही स्वरूपाचा सामान पडणार नाही अशा जागेवर आपण थांबावं आणि आपल्या सोबतच आपल्या गावातील सगळे नागरिक आहेत त्यांना जर झोपेतून झोपलेले असतील त्यांना झोपेतून जागा करून त्यांना या घटनेची माहिती द्यावी आणि सगळ्यांनी बल्कमध्ये राहावं म्हणजे आपल्याला सुरक्षित स्थळी राहता येईल।